हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे दिस इज ख्वाजा तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र बी एड सी ए टी एक्झाम दोन हजार बावीस त्यासाठी टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजेच शिक्षक अभियोग्यता यावर ट्वेंटी फाय मोस्ट एक्सपेक्टेड एम सी क्यू बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मला खात्री आहे की व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे टीचिंग ॲप्टिट्यू टीचिंग ॲप्टिट्यूडवरचे प्रश्न क्लिअर होतील आणि तुम्हाला परीक्षेत चांगल्या प्रकारे स्कोअर क करता येईल तर विद्यार्थी मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाबीएड सी ई टी एक्झाम दोन हजार बावीस त्याच्या प्रिपरेशनसाठी आम्ही ग्लोबल ऑनलाईनवर संपूर्ण क्रॅश कोर्स लाँच केलेला आहे तर त्या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर प्रोव्हाइड कर करण्यात येतील फुल सिलेबस मॉकटेस्ट देण्यात येतील यामुळे तुमचा एक्झामच्या वेळेस टाईम मॅनेजमेंट कसा करायचा ते तुमचा सराव होईल ते त्यासोबतच तुम्हाला फुल सो फुल सिलेबस नोट्स देण्यात येतील आणि तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ॲड करण्यात येईल त्यावर तुमचे काही डाऊट असतील ते आम्ही क्लिअर करू तर विद्यार्थी मित्रांनो हा कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्हाला काही फी पे करा करावी लागेल तर ते फी फक्त पाचशे नव्याण्णव रुपये आहे तर हे पूर्ण एक्झामपर्यंत आहे तर विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर हे कोर्सला जॉईन करा तर जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोर्सला जॉईन करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो चला आपण वळूया आपल्या प्रश्नांकडे पहिला प्रश्न आहे सहकारी शिक्षण गैरमार्गाचा अवलंबन करीत आहे तर तुम्ही काय कराल तर हा प्रश्न बी एड सी ई टी दोन हजार पाचमध्ये विचारलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण पर्याय बघूया पर्याय अ आहे पोलिसात कळवाल ब आहे मुख्याध्यापका मु मुख्याध्यापकाकडे तक्रार कराल क आहे त्याला दुर्लक्ष कराल ड आहे त्याला तसे न करण्यासाठी त्याचे मन वळवाल तर अचूक जे पर्याय ते बघूया आपण तर पर्याय ड आहे त्याला तसे न करण्यासाठी त्याचे मन वळवाल तर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टू डॅड डॅश हे शिक्षकाचे ध्येय आहे तर काय आहे शिक्षकाचे ध्येय आपण खालीपैकी दिल पर्यायपैकी पाहूया आपण तर प पहिला पर्याय आहे विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण करणे दुसरं आहे विद्यार्थ्यांच्या कौशल्य व बुद्धीचा विकास करणे तिसरा आहे विद्यार्थ्यांना धार्मिक व सामाजिक बनू बनविणे ड आहे विद्यार्थ्यांना शिस्तप्रिय बनविणे तर अचूक जे पर्याय आहे ते ब आहे तर विद्यार्थ्यांच्या कौशल्य व बुद्धीचा विकास करणे हे शिक्षकाचे ध्येय आहे तर अशा प्रकारे दुसरा क्वेश्चन आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन चाचणी परीक्षेत एक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्यास तुम्ही काय कराल तर पर्याय अ आहे चाचणी परीक्षेत कॉपी करून काही फायदा नाही असे त्या विद्यार्थ्याला तुम्ही सांगाल ब हे कॉपी फाडून फेकून द्याल क आहे त्याला नंतर भेटण्यास सांगाल ड हे नियमानुसार योग्य ती कारवाई कराल तर अचूक जे पर्याय आहे ते ड हे नियमानुसार त्या विद्यार्थ्यावर तुम्ही कारवाई कराल तर त्यामुळे दुसऱ्या वेळेस हे अशी हरकत विद्यार्थी करणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न क्लिअर होत असतील हे नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर शिक्षक म्हणून मी माझ्या विद्यार्थ्याला पुढील प्रमाणे नेतृत्व करायला सांगेल तर काय विद्यार्थ्याला सांगता तुम्ही तर पर्याय अ आहे हुकुमशाही ब आहे लोकशाही क आहे उदानीस ड आहे प्रसंगना प्रसंगा अनुसार तर अचूक जे पर्याय ते ब आहे लोकशाही तर शिक्षण शिक्षक म्हणून मी माझ्या विद्यार्थ्याला पुढील प्रमाणे नेतृत्व करायला सांगेल तर लोकशाही असा सांगेल तर हे प्रश्न बी एड सी ए टी दोन हजार पाच मदी विचारलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन डॅ डॅश ही संदेश वाहनाची प्रमुख अंगे आहे तर काय आहे ते आपण बघून घेऊया पर्याय अ आहे संदेश वाहक ब आहे संदेश क आहे संदेश देणार व संदेश घेणार घेणारा ड आहे वरील सर्व तर अचूक जे पर्याय ते ड आहे वरील सर्व तर संदेश वाहक संदेश संदेश देणारा व संदेश घेणारा ही सगळी वाहने जे आहे ते प्रमुख संदेश वाहनाची प्रमुख अंगे आहेत नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सिक्स विद्यार्थ्यांनी खालीलपैकी कोणत्या शिक्षकास प्राधान्य द्यावे तर विद्यार्थ्यांनी खालीलपैकी कोणत्या शिक्षणास प्राधान्य द्यावे ते आपण बघूया पर्याय अ आहे परीक्ष परीक्षेपूर्वी महत्त्वाचे प्रश्न देणाऱ्या ब आहे वर्गात नोट्स देणाऱ्या क आहे विषयासंबंधित अडचणी दूर करणाऱ्या ड आहे वर्गात शिस्त राखवणाऱ्या तर अचूक जे पर्याय ते क आहे तर संबंधित अडचणी दूर करण्या अशा शिक्षकाच्या शिक्षकाला तुम्ही प्राधान्य द्यावे असे प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेवन शिक शिक्षकांचे ध्येय खालीलपैकी कोणते असले पाहिजे तरी शिक्षकां शिक्षणाचे तर शिक्षणाचे खालीलपैकी कोणते खालीलपैकी कोणचे ध्येय असले पाहिजे तर पर्याय अ अ आहे विद्यार्थ्याला माहिती मिळवण्यास सहाय्य करणे ब आहे माहिती संक्रमित करणे क आहे विद्यार्थ्यांमध्ये माहिती मिळवून मिळवण्याचे कौशल्य निर्माण करणे ड आहे माहितीचे अर्थ निर्वचन करण्याची कौशल्य विकास करणे तर अचूक जे पर्याय ते क आहे शिक्षणाचे ध्येय विद्यार्थ्यांमध्ये माहिती मिळवण्याचे कौशल्य निर्माण करणे असे ध्येय आहे शिक्षणाचे नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर एट विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव हा कोणता संदेश वाहन प्रक्रियेतील घटना घटकाशील संबंधित दर्शवते तर पर्याय अ आहे संदेशवाहक बाय संदेश क आहे संदेश घेणारा ड आहे संदेश देणारा तर संदेश वाहक आणि संदेश हे वेगळी घटके आहे संदेश घेणारा आणि संदेश देणारा तर यामध्ये आपलं उत्तर आहे तर अचूक जे पर्याय ते क आहे संदेश घेणारा संदेश घेणारा म्हणजे विद्यार्थी आणि संदेश देणारा म्हणजे शिक्षक तर अचूक जे पर्याय आहे ते संदेश घेणारा आहे नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर नाईन वर्गातील शिक्षक मानसशास्त्रीय मानसशास्त्रीय बाजू या उत्कृष्ट उत्कृष्टरित्या हाताळून हाताळू शकतात तर पर्याय अ आहे वर्ग शिक्षक ब आहे विषय शिक्षक क आहे प्राचार्य ड आहे मुख्याध्यापक तर असोक जे पर्याय ते अ आहे वर्ग शिक्षक तर वर्गातील शिक्षक मानसशास्त्रीय बाजू शिक वर्ग शिक्षक हे उत्कृष्टरित्या हाताळू शकतात नेक्स्ट क्वेश्चन पत्र दूरध्वनी टेलिग्राम ही डॅट या संदेशवाहन प्रक्रियेतील या घटकाशी संबंधित आहे तर कोणत्या घटकाशी संबंधित आहेत संबंधित आहे ते आपण बघूया पर्याय अ आहे संदेश ब आहे संदेश घेणारा क आहे संदेश देणारा ड आहे संदेशवाहक तर अचूक जे पर्याय ते संदेशवाहक आहे तर संदेश वाहक आहे पत्र ध्व दो, पत्र ध्वनी आणि टेलिग्राम नेक्स्ट क्वेश्चन कोणताही भाग शिकवायला सुरुवात करताना तुम्ही कोठून कराल ते आपण बघूया पर्याय अ आहे सोप्याकडून कठीणाकडे शिकवित शिकवीत जावे ब आहे कठीणाकडून सोप्याकडे शिकवीत जावे क क आहे फक्त सोपा भागच शिकवावा ड आहे सर्वात कठीण कठीणच भाग शिकवावा तर असूक जे पर्याय ते अ आहे तर शिकवायला सुरुवात करताना सोप्याकडून कठीणाकडे श शिकवीत जावे तर अशा प्रकारे शिकवायला पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन शिकविताना उदाहरणद्वारे नियम किंवा सिद्धांत शिकविणे म्हणजे काय तर पर्याय अ आहे अनिश्चित क कर... अनिश्चित ते कडून निश निश्चिताकडे जाणे ब आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाणे क आहे सामान्याकडून विशिष्टाकडे जाणे ड आहे विशिष्टाकडून सामान्याकडे जाणे तर अचूक जे पर्याय आहे ते ड आहे शिकविताना उदाहरणद्वारे नियम किंवा सिद्धांत शिक शिकवणे म्हणजे विशिष्टाकडून सामान्यकडे जाणे असे याला म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन एखादा सामान्य नियम किंवा सिद्धांत सांगून नंतर उदाहरण देणे म्हणजे काय तर पर्याय अ आहे विश विशिष्टाकडून सामान्याकडे जाणे ब आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाणे क आहे सामान्याकडून विशिष्टाकडे जाणे ड दा आहे अनिश् अनिश्चिताकडे अनिश्चितेकडून निश्चितेकडे जाणे तर अचूक जे पर्याय ते क आहे सामान्याकडून विशिष्टाकडे जाणे अशा प्रकारे नियम किंवा सिद्धांत सांगून आ, सांगून नंतर उदाहरण दे देणे म्हणजे सामान्याकडून विशिष्टाकडे जाणे असे याला म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन वर्गात शिकवताना एखाद्या विद्यार्थ्याने तुमची चूक दाखवलीस दाखविली तर तुम्ही काय कराल पर्याय अ आहे चूक मान्य करून ती सुधाराल ब आहे विद्यार्थ्याकडे रागाने पाहाल क आहे त्याला त्या विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष कराल ड आहे विद्यार्थ्याला वर्गाबाहेर काढाल तर अचूक जे पर्याय ते अ आहे चूक मान्य करून ती सुधाराल तर वर्गात शिकवताना एखाद्या विद्यार्थ्याने तुमची चूक काढली तर तुम्ही ते चूक मान्य करून ते सुधारायला पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन चाचणी परीक्षेत एक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्यास तुम्ही काय कराल ते पर्याय अ हे चाचणी परीक्षेत कॉपी करून काही फायदा नाही असेल सांगाल बा हे कॉपी फाडून फेकून द्याल क आहे त्याला नंतर भेटण्यास सांगाल ड आहे नियमानुसार योग्य ती कारवाई कराल तर अचूक जे पर्याय ते ड आहे चाचणी परीक्षेत एखाद्या विद्यार्थ्यांनी कॉपी करताना आढळ आला तर तुम्ही त्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई कराल नेक्स्ट क्वेश्चन इनसायक्लोपीडिया म्हणजे काय तर इनसायक्लोपीडिया म्हणजे काय ते आपण बघूया तर पर्याय अ आहे आयत्या संदर्भाचे पाठ्यपुस्तक ब आहे चालू घडामोडी विषयीची हस्तपुस्तिका क आहे माहितीचा स्रोत ग्रंथ ड थेसोरस तर अचूक जे पर्याय ते क आहे माहितीचा संदर्भ स्रोत ग्रंथ तर इन्सायक्लोपिडिया म्हणजे माहितीचा संदर्भ स्रोत ग्रंथ नेक्स्ट क्वेश्चन वर्गात सत्या सत्यात्याने प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यास तर पर्याय बघूया आपण पर्याय अ आहे वर्ग संपल्यावर भेटण्यास सांगावे ब आहे वर्गातील चर्चे चर्चेत भाग घेण्यास प्रोत्साहन द्यावे क आहे स्वत उत्तर शोधण्यास सांगावे ड आहे रागून प्रश्न विचारण्यास मनाई करावे तर अचूक जे पर्याय ते ब आहे वर्गातील चर्चेत भाग घेण्यास प्रोत्साहन द्यावे तर वर्गात सातत्याने प्रश्न विचारण्या विद्या विचारणाऱ्या विद्यार्थ्याला तुम्ही वर्गात चर्चेत भाग घेण्यास प्रोत्साहन दिला तर बाकीचे पण जे विद्यार्थी आहेत त्यांचे पण प्रश्न क्लिअर होतात नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणते निदान शिक शिक शिक्षकाच्या दृष्टिकोना दृ दृष्टीने गैर लागू ठरेल तर पर्याय अ आहे शिक्ष शिक्षकाने विद्यार्थ्यास रुची द्यावी शिक्षकाने विद्यार्थ्या विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्त्व पटवून द्यावे क आहे शिक्षकाने नवीन परिस्थितीचा स्वीकार करण्यास असमर्थ दर्शावी दर्शवावी तर कोणते निदान गैरलागू आहे गैरलागू ठरेल ते आपल्याला बघायचं आहे तर अचूक जे पर्याय ते ड आहे तर वरचे हे पर्याय आहे ते बरोबर आहे तर ड जे पर्याय आहे ते शिक्षकाने नवीन परिस्थितीचा स्वीकार करण्यास अस असमर्थता दर्शवावी तर हे जे पर्याय ते गैरलागू ठरेल शिक, शिक्षकाच्या दृष्टिकोनाने नेक्स्ट क्वेश्चन दूरशिक्षण म्हणजे काय तर पर्याय अ आहे ज्ञान वितरणाचा मार्ग शिकवा शिक्षण व्यवस्था नव्हे ब आहे मुक्त शिक्षण संकल्पनेसारखाच प्रकार क आहे एक घटकीय ज्ञान वितरण करण्याची पद्धत ड आहे औपचारिक मूल्यकांची यात आवश्यकता नाही तर अचूक जे पर्याय ते ड आहे दूर शिक्षण म्हणजे औपचारिक मूल्यकांची यात आवश्यकता नाही नेक्स्ट क्वेश्चन जर विद्यार्थी वर्गात उपस्थित राहत नसेल तर तुम्ही काय कराल पर्याय अ आहे त्याची कारणे जाणून दूर करण्यास प्रयत्न कराल ब आहे शिकवण्याची पद्धत बदलाल क हे अनुपस्थितीबद्दल विद्यार्थ्या समजव स समज द्याल ड हे सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थी असेच करतात असे म्हणून दुर्लक्ष कराल तर अचूक जे पर्याय ते अ आहे त्याची कारणे जाणून दूर करण्यास प्रयत्न कराल तर अशा केल्याने विद्यार्थी उपस्थित राहील तर बाकीचे जे पद्धती आहे ते त्याने काय विद्यार्थ्याला काय फरक पडत पडणार नाही तर नेक्स्ट क्वेश्चन डॅट डॅशमुळे शिक्षकाच्या अध्यापनाचा दर्जा वाढतो शिक्षकाच्या अध्यापनाचा दर्जा वाढतो तर कशाने वाढतो ते आपण बघूया पर्याय अ आहे तयार नोट्स वाचन केल्याने तो नोट्स तयार केल्यामुळे क आहे इतर विद इतर विद्याशाखातील उदाहरणे दिल्यामुळे ड हे वर्गात विनोद व गोष्टी सांग सांगितल्यामुळे तर अचूक जे पर्याय आहे ते ब आहे स्वतः नोट्स तयार केल्याने जे शिक्षक आहे त्याचा अध्यापनाचा दर्जा वाढतो म्हणजे त्याला चांगल्या प्रकारे शिक्ष जे आहे शिक्षण आहे ते देता येतो नेक्स्ट क्वेश्चन उत्तरपत्रिकेचे मूल्यमापन करताना शिक्षकांचा दृष्टिकोन काय असावा तर पर्याय अ हे वस्तुनिष्ठ ब हे तत्पर क हे मवाळ ड हे कडक तर अचूक जे पर्याय ते अ आहे वस्तुनिष्ठ तर उत्तर पत्रिकेचे मूल्यमापन करताना शिक्षकांचा दृष्टिकोन वस्तुनिष्ठ असावा नेक्स्ट क्वेश्चन शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या चुकाबाबत खालीलपैकी कोणता दृष्टिकोन स्वीकारावा तर पर्याय बघूया आपण पर्याय अ आहे विद्यार्थ्यांनी चुका करू नये म्हणून खबरदारी घेणे ब आहे विद्यार्थ्यांच्या चुका त्यांना समजून सांगणे क आहे विद्यार्थ्यांच्या चुकाकडे दुर्लक्ष करणे ड आहे चुकाबद्दल विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा दे द्याल तर अचूकचे पर्याय ते ब आहे विद्यार्थ्यांच्या चुका त्यांना समजून सांगणे त्यामुळे ते त्यांना ते त्यांच्या चुका समजल्या तर ते परत तशा चुका नाही करणार तर अशा प्रकारे शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या चुकाबाबत विद्यार्थ्यांच्या चुका त्यांना समजून सांगणे हे दृष्टिकोन स्वीकारावा नेक्स्ट क्वेश्चन तर क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास उद्देश विचारण्याचा उद्देश काय असावा पर्याय अ आहे विद्यार् विद्यार्थी लक्ष देता की नाही हे पाहणे ब आहे सर्वाधिक हुशार विद्यार्थी कोण आहे हे पाहणे क आहे विद्यार्थ्यांना विषय समजतो की नाही हे पाहणे ड आहे विद्यार्थ्यांना मदत करणे तर अचूक जे पर्याय ते क आहे तर दरम्यान विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याचा उद्देश विद्यार्थ्यांना विषय समजतो की नाही हे पाहणे हे उद्देश आहे त्याचा नेक्स्ट क्वेश्चन मुक्त शिक्षण संस्थेमध्ये औपचारिक शिक्षण संस्थेपेक्षा तर पर्याय बघूया आपण पर्याय अ हे मूल्यमापन प्रक्रियेत अधिक लवचिकता असते ब हे मूल्यमापन प्रक्रियेत कमी लवचिकता असते क हे मूल्यमापन प्रक्रिये प्रक्रियेचा अभाव असतो ड आहे मूल्यमापन प्रक्रिये प्रक्रिया तेवढीच लवचिकता असते तर अचूक जे पर्याय ते अ आहे मूल्यमापन प्रक्रिये अधिक लवचिकता असते तर मूल्यमापन प्रक्रियेत अधिक लवचिकता असते मुक्त शिक्षण संस्थेमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजचा लेक्चर आपला संपला आहे असेच काही मोस्ट एक्सपेक्टेड एम सी क्यू आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊन भेटूया तर थँक यू विद्यार्थी मित्रांनो